न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीला वेग आला असून भारतीय जनता पक्षाचे 4 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचं समजतंय. मुंबईत आज मातोश्रीवर हे नगरसेवक शिवबंधनात अडकणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून जोरदार टीका केली आहे. या आरोपाला शिवसेनेने हे राजकीय उत्तर दिल्याचं बोललं जातंय. येणाऱ्या काळात नगरसेवकांच्या फोडाफोडीला पुन्हा वेग येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षाच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातलंय. शिवसेनेने सुनील बागुल यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी टाकली आहे, तर त्यांच्याच खांद्यावर महापालिका निवडणुकीची धुरा येणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या मातोश्री आणि हे पुत्र हे सध्या भाजपमध्ये आहेत. बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल या उपमहापौर आणि पुत्र मनीष हे भाजुमोचे शहराध्यक्ष आहेत. हे दोघेही आता शिवसेनेमध्ये येणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे. वसंत गीते सध्या शिवसेनेत आहेत, मात्र त्यांचे पुत्र आणि माजी महापौर प्रथमेश गीते हे भाजपचे नगरसेवक आहेत. ते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे सातपूरमध्ये भाजपाच्या तिकिटावर यापूर्वी निवडून आलेली एक नगरसेविका शिवबंधन बांधणार असल्याचं समजतं आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब यांनी ही राजकीय सूत्रे हलवली असून निवडणुकीच्या तोंडावर याचा भाजपला चांगलाच फटका बसणार आहे. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.